नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेश अंकुश आहे. ठाणे जिल्ह्यातून वाडा तालुक्यातून ब्राह्मणगाव म्हणून माझं गाव आहे. आता राईट नाव मी लाईफ फोर्स हॉस्पिटल चेंबूर इथून तुमच्याशी संवाद साधतोय. माझ्या मुलीला स्किन डिसीजमध्ये लायकन प्लॅनस नावाचा एक डिसीज झाला होता. त्या संदर्भात या ठिकाणी आम्ही लाईफ फोर्सचं आम्ही इंटरनेटवर पाहिलं आणि इथे आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. या संदर्भातला माझा जो अनुभव आहे, माझ्या फॅमिलीचा जो अनुभव आहे, हा अतिशय चांगला आहे. आणि या संदर्भात मी असं म्हणेन की ज्या लोकांना स्किनच्या संदर्भातले काही आजार असतील, काही डिसीज असतील, इतर ठिकाणी पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्स येत असतात, अनुभव येत असतात. मी म्हणेन प्रत्येक पेशंटने या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणची ट्रीटमेंट घेऊन पाहायला हरकत नाही. माझं पर्सनली ओपिनियन अशा प्रकारचं आहे. ओके, लायकन प्लॅनस किती वर्षांपासून होतं किंवा किती दिवसांपासून होतं तुमच्या मुलीला? साधारणतः तिला वयाच्या 5व्या वर्षापासून हा प्रॉब्लेम चालू झाला. म्हणजे ज्या पद्धतीने आपण लहान मुलांना गोवर निघतं किंवा देवीचे असे छोटे फोडसारखे अंगावर येतात, त्या प्रकारचे तिच्या अंगावर फोड आले होते. सुरुवातीच्या सिम्पटममध्ये आम्हाला त्या पद्धतीने असं वाटलं की आपण बेसिकली आपल्याला असं वाटतं की हे गोवराचे फोड असतील किंवा देवीचे फोड असतील. परंतु साधारणतः 2-3 महिने गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की हे थोडं काहीतरी वेगळं आहे. मग आम्ही आमच्या लोकल स्किन डिसीजला स्किन स्पेशलिस्टला आम्ही दाखवलं आणि तेव्हा त्यांनी पहिलं तर आम्हाला हे ॲक्च्युअल त्याचं निदान झालं नाही की एक्झॅक्टली हे काय डिसीज आहे वगैरे. पण एक थोडंसं अजून चांगल्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की हा लायकन प्लॅनस नावाचा हा डिसीज आहे. परंतु खरं म्हणजे या डिसीजच्या संदर्भात आमच्या मनामध्ये सुरुवातीला खूप थोडा गैरसमज होता. सुरुवातीचे आमचे जे डॉक्टर्स होते त्यांनी काय आम्हाला बरोबर एक्सप्लेन केलं नाही आणि हे थोडंसं स्ट्रेसमुळे होतं या प्रकारचं त्यांनी आम्हाला सांगितलं. परंतु हा इंटरनल बॉडी स्ट्रेस आहे किंवा हा लहान मुलांना पण होऊ शकतो ह्या प्रकारचं काही आम्हाला सुरुवातीला आम्हाला हे नव्हतं. आणि या आजाराचं जे गांभीर्य आहे हे लाईफ फोर्सला आल्यानंतर जे इथे डॉक्टर शाह आहेत त्यांनी आम्हाला सगळं एक्सप्लेन केलं, त्यांनी व्यवस्थित सगळं सांगितलं की हे कशामुळे होतं, काय होतं, आणि एक आम्हाला विश्वास दिला की हा जो डिसीज आहे हा एक्झॅक्टली क्युरेबल आहे आणि हा बरा होऊ शकतो, फक्त त्याला योग्य प्रकारची ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. ओके, कुठले एरियाज इन्वॉल्व्ह होते, लाईक इरप्शन्स किंवा जे रॅशेस होते ते कुठल्या एरियाजवर होते? मी असं म्हणेन की तिचा चेहरा सोडून, फेस सोडून, म्हणजे शेवटी तर तिच्या कानावर पण सुरुवात झाली होती. ओके, म्हणजे तिचा चेहरा सोडून बाकी बॉडीच्या सगळ्या पार्ट्सवर हे पसरलेलं होतं. अच्छा, म्हणजे कॅन वी से की 70-80% ऑफ द बॉडी वॉज इन्वॉल्व्ड? हा ॲब्सोल्युटली, 80-90% मी म्हणेन, 80-90% बॉडी वॉज फुली कवर्ड विथ दिस सिम्पटम्स. ओके, काय त्रास व्हायचा तिला, सिम्पटम्स काय होते? याच्यामध्ये खास करून म्हणजे जे व्हिजिबल आपण सिम्पटम म्हणतो याच्यामध्ये तिच्या अंगावर फोड आलेले होते. साधारणतः ब्लॅक कलरचे अशा प्रकारचे मोठे मोठे असे टपोरे फोड यायचे आणि त्याच्यानंतर त्या फोडांच्या जागेवर तिला खूप खाज यायची आणि ती चिडचिडी म्हणजे चिडचिडपणा जो तिचा आहे हा खूप वाढला होता त्या पिरियडमध्ये. म्हणजे लिटरली मला आठवतं की साधारणतः 3 महिने तर आम्ही तिला शाळेत पण पाठवलं नव्हतं. ओके, सो काय ट्रीटमेंट तुम्ही घेतली एक्झॅक्टली? आता कसं झालं की याला दिवस बरेच झाले, म्हणजे ॲलोपॅथीमध्ये काय ट्रीटमेंट घेतली हे मला एक्झॅक्टली म्हणजे तसं डिफाईन करून सांगता येणार नाही, कारण आता माझ्याकडे त्या फाईल्स वगैरे नाही आहेत. परंतु बऱ्याचशा म्हणजे व्हेरियस टाईप ऑफ ट्रीटमेंट्स आम्ही याच्यामध्ये घेतल्या. परंतु आम्ही ज्या पद्धतीने जशी जशी आम्ही ट्रीटमेंट घ्यायचो तसं तसं ते आणखीन अंगावर फुटायचं आपण असं म्हणू शकतो की आणखीन ते अंगावर आणखीन जास्त त्याचं स्प्रेड आउट व्हायचं. ओके, ॲलोपॅथी ट्रीटमेंटनी काय फायदा झाला आणि फायदा झाला तर किती टक्के फायदा? नाही, आम्हाला ॲलोपॅथीमध्ये काय फायदा झाला नाही. म्हणजे जो आम्हाला ॲक्च्युअल जो फायदा किंवा बरं होण्याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस इथे लाईफ फोर्समध्ये आल्यावरच आमची चालू झाली. म्हणजे इव्हन तुम्ही असं म्हणेन की इथे आल्यापासून एक आठवड्याभरामध्येच आम्हाला असं वाटलं, एक असं आम्हाला ते दिसायला लागलं सिम्पटम की जे तिचे अंगावर थोडे फोड आले होते ते पहिले हलके बरे झाले, म्हणजे थोडे कोंबले, त्याच्यानंतर मग ती बरे होण्याची प्रोसेस थोडी चालू झाली. आणि एक साधारणतः 5-6 महिन्यामध्ये तिच्या अंगावरचं जे आहे हे सगळं अगदी सगळं रिमूव्ह झालं. आणि त्याच्यानंतर जे पुढचे 6 महिन्यामध्ये म्हणजे काही डाग आहे त्याच्या अंगावर जे काही काळे डॉट्स पडले होते हे डॉट्स पण डॉक्टरांनी सांगितले की तिथे फोन फेंट होऊन जातील. असं आत्ताचे तुम्ही दियाचे जर आजचे जर का फोटो पाहाल तर त्या फोटोमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल की ते डाग एकदम अगदी नाच्या बरोबर असं एकदम निग्लिजेबल अशा प्रकारचे आहे. ओके, सो
आय एम व्हेरी हॅपी विथ दियाज रिकव्हरी. सो तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता फॉर दी पीपल हु आर वॉचिंग दिस व्हिडिओ किंवा ज्या पेशंट्सला लायकन प्लेनस आहे, व्हॉट मेसेज विल यू गिव्ह? लायकन प्लेनस ॲक्च्युअल कसं होतं की जे आपण बुक्समध्ये आहे किंवा पुस्तकांमध्ये आहे की बाबा हा या प्रकारचा गंभीर आजार आहे, म्हणजे त्याचं नो डाऊट त्याचं सिरियसनेस आहेच, परंतु मी असं म्हणेन की त्याचं जास्त टेन्शन घेण्यापेक्षा तुम्ही लाईफ फोर्स हॉस्पिटलमध्ये या, एकदा डॉक्टरांशी तुम्ही कॉन्व्हर्सेशन करा, एकदा बघा. आणि अजून असं आहे की इथे जे बरे झालेले पेशंट आहेत, म्हणजे मी माझी मुलगीच असं नाही पण इतर पण जे आधी जे बरे झालेले पेशंट्स आहेत त्यांचं अगदी फ्रॉम द बिगिनिंग ते जेव्हा इथे आले तिथून त्यांची जी फोटोग्राफी आहे किंवा तिथून त्यांचं जे रेकॉर्ड आहे, ट्रॅक रेकॉर्ड आहे, ते इथे आपल्याला सगळं दाखवलं जातं आणि स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने पेशंट हा त्याच्यामध्ये सुधार होतो, बदल होतो, हा या ठिकाणी दाखवला जातो. आणि आपण आपल्या पेशंटच्या बाबतीत देखील हे 100% लायकन प्लॅनस हा बरा होण्याचा आजार आहे, कुणी त्याचं फार जास्त काळजी करण्याचं कारण नाही आहे. कारण मी तर असं माझा तर एवढंच मेसेज राहील की लाईफ फोर्स आहे की इथे आमच्यासाठी एक मंदिर आहे, टेम्पल आहे, मंदिर आहे आणि डॉक्टर शाह हे आम्हाला देव आहेत. ओके, दॅट वॉज रिअली ग्रेट. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स अँड गिविंग युअर व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू सो मच. थँक्यू.